आता 28 तारखेनंतर हे चिन्ह जे आहे ते 23 मुदत राहणार आहे. पक्षाचं नाव देखील 23 मुदत राहणार आहे. तुम्हाला नवीन ठिकाण आणि नवीन नाव शोधावं. मुळामध्ये पहिल्या प्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवसात ते काही निर्णय देतात हा पण एक महत्वाचा विषय राहील. आणि स्थगिती दिल्यानंतर शेवटी नाव आणि चिन्ह हे आम्हाला सुद्धा आमचं जे आत्ता तात्पुरतं जे काय आहे ते पुढे हे करण्यासाठी मागणी करावीच लागेल की त्यांनाही करावी लागेल. त्यांचं जे काय तात्पुरतं नाव आणि चिन्ह आहे ते त्यांच्यासाठी त्यांनाही मागणी करावी लागेल.